माजी महसूल राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या मालकीच्या मुंबईतील कफ परेड इथल्या बंगल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकलाय. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील परदवंडी देवस्थानच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी धस यांच्याकडे सुनावणी झाली होती. या प्रकरणाचा निकाल धस यांनी व्यावसायिकाच्या बाजूने दिला होता, मात्र याबाबतचा लेखी आदेश काढण्यासाठी महसूल विभागाचे कक्ष अधिकारी संजय सुराडकर, एजंट म्हणून काम करणारा वैभव आंधळे आणि देवीदास दहीफळे यांनी या व्यावसायिकाकडे 25 लाखांची लाच मागितली होती. त्यातील 23 लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तिघांनाही रंगेहात पकडलं होतं. त्यामुळे या प्रकरणात सुरेश धस यांच्यावरही संशयाचं सावट निर्माण झालं. माझ्याकडनं ती फाईल सेक्रेटरी डेप्युटी सेक्रेटरी आणि त्याच्यानंतर कोणाच्या हातामध्ये गेली आणि त्याची ऑर्डर इश्यू झाली नाही त्याच्याशी राज्यमंत्र्यांचा संबंध जोडणं हे अत्यंत गैर आहे, चुकीचं आहे. आणि मी कुठेही माझा संबंधित जो वैभव आंधळे तो माझ्या मतदारसंघातला मुलगा आहे, मुंबईमध्ये राहणार आहे, तो कुठे राहतो हेही मला माहीत नाही. तर त्याच्याबरोबर फोटो असणं तर राजकीय लोकांच्या बरोबर अनेकांचे फोटो असतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.